टाटा ग्रुप आता देशात ॲपलचे एक्सक्लुसिव्ह स्टोअर उघडण्याच्या तयारीत. टाटा ग्रुपची यासाठी मॉलसारख्या महागड्या ठिकाणी बोलणी सुरू. आयटी कंपनी सिस्कोचा 5% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय. भारतामध्ये सुमारे 200 चीनी कंपन्या परदेशी कंपन्या या श्रेणी अंतर्गत नोंदणीकृत. देशातल्या 3,500 अधिक कंपन्यांमध्ये चीनी संचालक. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर आगामी चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार. अभिनेत्री दीपाली सय्यदचा नवा चित्रपट येणार. संत मारो सेवालाल चित्रपटाच्या माध्यमातून सिने निर्माती म्हणून पदार्पण. आर्थिक राजधानी मुंबईने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीला मागे टाकलं. एका अहवालानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली. काश्मीर तमिळ संगममध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी टेबल टेनिसच्या मैत्रीपूर्ण लढतीचं केलं उद्घाटन. मुंबई 1903 उभ्या राहिलेल्या प्रतिष्ठित ताजमहाल हॉटेलच्या वास्तूवर G20 G20 इंडियाचा लोगो उजळला. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी लंडन शेअर बाजारात 4% इक्विटी भागीदारी घेईल. पुण्यातला जंगली महाराज रस्ता अव्वल. एका सर्वेक्षणातून पादचाऱ्याची सुरक्षितता, सुलभता आणि वापरण्यास असलेली उपयुक्तता या निकषांमध्ये ठरला अव्वल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.